आज हिंदी चित्रपटही रिलीज झालेले, तीन हिंदी चित्रपट रिलीज झाले, त्यापैकी फने खान आणि मुल्क या चित्रपटाविषयी आपण आपले प्रतिनिधी जे आहेत प्रशांत अनासपुरे त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत, फने खान विषयी आणि त्याचबरोबर मुल्क या चित्रपटाविषयी काय सांगाल आणि किती स्टार्स द्याल ह्या दोन्ही चित्रपटांना? मधुरा, फने खान ही एक अशी एक वेगळ्या प्रकारची स्टोरी आहे की ज्यामध्ये आपल्याला बघू शकतो की अनिल कपूर एका वेगळ्याच भूमिकेमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि अनिल कपूर, ऐश्वर्या राय आणि अशा एक वेगळी जुगलबंदी की बऱ्याच दिवसांनंतर ऐश्वर्या राय पडद्यावर दिसते आहे. त्यामुळे एक सिंगर होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आलेल्या अनिल कपूर यांना मोहम्मद रफींसारखं स्टार व्हायचं होतं, मात्र त्यांना ते जमलेलं नाही आहे आणि तेच स्वप्न आपण ते त्यांच्या मुलीमध्ये बघतात. मुलीला एक मोठ्या प्रकारचं सिंगर आपण व्हावं म्हणून तिचं नाव ते लता मंगेशकर आधारित लता नाव ठेवतात. मात्र हा जो प्रवास आहे की जी मुलगी आहे ती थोडीशी जाडजूड आहे म्हणून तिला ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुठच्या कुठच्या प्रकारचे अडथळ येतात. एक टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी अशा प्रकारचं मोठं स्वप्न घेऊन जेव्हा समोर येते, वेगवेगळ्या प्रकारने प्रयत्न करते आणि तिला सपोर्ट करणारे वडील म्हणून ही एक वेगळ्या प्रकारची स्टोरी येते आहे. एक हॉट लुक ऐश्वर्या रायचा आपल्याला सिनेमात दिसतो आहे. एकूण फिल्मच्या गाण्यांबाबत अनेक वाद आपल्याला काही दिवसांपूर्वी बघायला मिळालेले आहेत, त्याचा परिणाम नक्कीच बॉक्स ऑफिसवर होताना दिसतो आहे. फने खानबाबत प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे आणि काही प्रमाणात ऐश्वर्या आणि अनिल कपूर यांच्या अभिनयासाठी खरं तर प्रेक्षक वर्ग जो थिएटरमध्ये येईल ते नाराज करणार नाहीत याची पुरेपूर काळजी आपल्याला या ठिकाणी या सिनेमात घेताना दिसलेली आहे. आणि मराठमोळा दिग्दर्शक आहे अतुल मांद्रेकर याने ही फिल्म दिग्दर्शित केलेली आहे. त्यामुळे अनिल कपूर, ऐश्वर्या यांच्या सिनेमासाठी, यांच्या अभिनयासाठी मी या सिनेमाला 3 स्टार देतो आहे. दुसरी एक जी फिल्म आलेली आहे मुल्क, की भारत आणि पाकिस्तान, कारण हिंदू आणि मुस्लिम हा जो वाद आहे, परंपरागत वाद, अनेक 40-50 वर्षांपासून आपण पाहतो आहोत. पुन्हा एकदा हाच विषय घेऊन ऋषी कपूर एक वेगळ्या प्रकारचा अभिनय आपल्याला या सिनेमातून दिसतो आहे, कारण 40 वर्षांची कारकीर्द आहे ऋषी कपूर यांची, 25 वर्ष रोमॅन्टिक सिनेमे करण्यात गेलेली आहे. म्हणून आता एक इथून पुढे ज्या काही वेगवेगळ्या भूमिका ऋषी कपूर यांना मिळताना दिसत आहेत, संपूर्ण अनुभव पाठीशी असताना एक वेगळ्या प्रकारचा आपण एक प्रेक्षकांना ट्रीट देऊया अशा अनुषंगाने ऋषी कपूर अशा प्रकारच्या फिल्म करताना दिसत आहेत. मुल्क विषयी खरं तर पाकिस्तानमध्ये आता बंदी घालण्यात आलेली आहे, कारण हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला सिनेमा आहे, अनुभव सिन्हांचा सिनेमा आहे, त्यामुळे त्यांना अनेक प्रकारे ट्रोल करण्यात आलेला आहे आणि वादाचे पडसाद या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एकूणच मुल्कची कहाणी जर पाहिली तर टिपिकल मसाला सिनेमा आहे, मात्र ज्या पद्धतीने तो दिग्दर्शित करण्यात आलेला, ज्या पद्धतीने अभिनय करण्यात आलेला आहे, एक वेगळ्या प्रकारची कहाणी प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळते. म्हणूनच या सिनेमाला, यातल्या खरं तर ऋषी कपूर यांच्या अभिनयाला मी एक अर्धा जो स्टार आहे तो आपण जास्ती देऊया आणि 3.5 स्टार मुल्कला देऊया. बरं, म्हणजे थोडक्यात खरं तर हे दोन हिंदी चित्रपट आहेत, त्याचबरोबर इरफान खानचा कारवा देखील आज रिलीज झालेला आहे आणि ह्या कारवाविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? कारवा खरं तर एक फिल्म आहे की जे आपल्याला माहिती आहे की इरफान खान सध्या उपचार घेतो आहे अमेरिकेमध्ये आणि त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट आपण पाहतो आहोत. मात्र कारवा एक अशी फिल्म आहे की ज्याला खरं तर इरफान खानला पण खूप उत्सुकता होती या फिल्मविषयी, म्हणूनच गेल्या एक महिनाभरापासून या फिल्मची एक वेगळ्या प्रकारची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र इरफान खान खरं स्वतःच एक त्याचा वेगळा रोल असूनही तो या फिल्मच्या प्रमोशनसाठी येऊ शकलेला नाही आहे. म्हणूनच अर्थातच फिल्मचा फारशी जी प्रमोशनची जी काळजी दरवेळी घेण्यात येते तेवढ्या प्रकारची काळजी घेतलेली नाही आहे. मात्र जी सहानुभूती आहे इरफान खानविषयी, त्याचे पडसाद आपल्याला नक्कीच या फिल्मविषयी बघायला मिळतील. बरोबर, अगदी प्रशांत, म्हणजे ह्या आठवड्यात प्रेक्षकांना 3 हिंदी चित्रपट आणि 1 मराठी चित्रपटाची मेजवानी खरं तर मिळणार आहे, त्यामुळे अगदी प्रेक्षकही आता उत्सुक असतील. ऐश्वर्याचा परफॉर्मन्स असेल, त्याचबरोबर अनिल कपूर यांचा परफॉर्मन्स असेल, त्या ऋषी कपूर यांच्यासाठी देखील खरं तर अनेक जण सिनेमागृहात जातील आणि हे चित्रपट बघतील. ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद ह्या संपूर्ण चर्चेबद्दल.